लहंगा हा जनरली लॉन्ग स्कर्ट असतो आणि याच्या बरोबरीने आपण दुपट्टा आणि ब्लाउज हे पेअर करून हा अख्खा लुक तयार करतो. आता पारंपरिक जी लहंग्याची स्टाईल असते याला कळे असतात, तुम्ही त्याच्याऐवजी थोडा मॉडर्न ट्विस्ट देऊ शकता आणि साडीचा किंवा एखाद्या सिल्कच्या कापडाचा प्लीट्स करून लहंगा बनवू शकता. आणि आपण बघत आहात लोकमत सखी स्टाईल स्टेटमेंट. ब्राइडल लहंगामध्ये आपल्याला अनेक प्रकार हल्ली मार्केटमध्ये मिळतात, पण काही पारंपरिक प्रकार हे नेहमीच क्लासी वाटतात आणि कधीच आउटडेटेड होत नाही. असाच एक मी तुम्हाला आज ऑप्शन दाखवणार आहे जो तुम्ही जुन्या साडीपासून किंवा तुमच्या सिल्कच्या साडीपासून बनवू शकता. लहंगा हा जनरली लॉंग स्कर्ट असतो आणि याच्या बरोबरीने आपण दुपट्टा आणि ब्लाउज हे पेअर करून हा अख्खा लुक तयार करतो. आता पारंपरिक जी लहंग्याची स्टाईल असते याला कळे असतात, तुम्ही त्याच्याऐवजी थोडा मॉडर्न ट्विस्ट देऊ शकता आणि साडीच्या किंवा एखाद्या सिल्कच्या कापडाचा प्लीट्स करून लहंगा बनवू शकता. असाच हा लहंगा मी इथे बनवला आहे, हा एका सिल्क साडीपासून मी बनवला आहे. तुम्ही बघू शकता याला मी ब्रॉड बेल्ट दिला आहे जो थोडा वेस्टर्न फॉर्म वाटतो. जनरली लहंग्याला दोरी असते आणि लटकन असतात, त्याच्याऐवजी मी हा ब्रॉड बेल्ट दिला आहे. कळ्या न देता मी या साडीपासून या प्लीट्स केल्या आहेत, त्याला नाईफ प्लीट्स म्हणतात. आणि तुम्ही बघू शकता या प्लीट्स मी डीप ठेवल्या आहेत, त्याच्यामुळे ह्या प्लीट्सचा जो फॉल आहे, ह्या ज्या फोल्ड्स आहे, ह्या शेवटपर्यंत इथे आपल्याला फॉल होताना दिसतात. अशा प्रकारची तुमची कुठली सिल्कची साडी असेल आणि त्याच्यामध्ये जर पदर असेल कॉन्ट्रास्ट कलरमध्ये, तर तुम्ही त्या पदरापासून सुद्धा ब्लाऊज करू शकता, किंवा काठाच्या रंगाचं प्लेन कापड घेऊन तुम्ही वेगळा ब्लाऊज करू शकता. एम्ब्रॉयडरी केलेला ब्लाऊजसुद्धा ट्रेंडिंग आहे, तर तुम्ही प्लेन कापडावर एम्ब्रॉयडरीसुद्धा करू शकता. ह्याला फॉल अजून ग्रेसफुल करायला याच्या आतमध्ये मी कॅनकॅनचा स्कर्ट घातला आहे. हा स्कर्ट सेपरेटली शिवलेला आहे आणि हे कॅनकॅन हे जे कडक नेट असतं याचे मी दोन लेअर दिले आहेत, याच्यामुळे हा जो स्कर्ट आहे याला लहंग्याचा असा हा ग्रेशियस फॉर्म आपल्याला इथे बघायला मिळतो. सिल्कच्या सुंदर साड्या कधीकधी आपल्याकडे पडून असतात, किंवा आठवणीतल्या काही साड्या असतात ज्याची सेंटिमेंटल व्हॅल्यू खूप हाय असते. आपल्या आजीची एखादी साडी असेल, आईची साडी असेल, जिचा आपल्याला वापर करायचा असेल आणि जी आपल्याला कोणालाही द्यायची नसेल, अशा सुंदर सिल्कच्या साड्यांपासून तुम्ही थोडासा कंटेम्पररी आणि वेस्टर्न वाटणारा लहंगा या सीझनला बनवू शकता. तुम्हाला जर ह्याला खूप हेवी करायचं नसेल तर या साडीबरोबर तुम्ही एखादा लॉंग ब्लाऊज किंवा क्रॉप टॉप हे पेअर करू शकता आणि विदाऊट ओढणी याला तुम्ही घालू शकता. जर तुम्हाला ह्याला ब्राइडल करून हेवी लुक द्यायचा असेल तर ह्याचा जे ब्लाऊज असेल हे तुम्ही हेवी घेऊ शकता. जर तुम्हाला एम्ब्रॉयडर्ड ब्लाऊजचा ऑप्शन अवेलेबल नसेल किंवा तो तुम्हाला बजेटमध्ये बसत नसेल, तर तुम्ही एखादं ब्रोकेडचं कापड घेऊन याच्याबरोबर मिक्स अँड मॅच करू शकता. सिल्कच्या पारंपरिक साड्यांची ग्रेस ही कधीच आउटडेटेड वाटत नाही, त्यामुळे या साड्यांचा वापर करून प्लीटेड लहंगा हा वेगळा आयटम तुमच्या वॉर्डरोबला या सीझनला ॲड करायला काहीच हरकत नाही आहे.